भारतीय जनता पार्टीचे युवा नेते केदार भगत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त केदार भगत यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, भाजप शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नीतकर, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस चिन्मय समेळ, युवा मोर्चा शहर अध्यक्ष रोहित जगताप, कोषाध्यक्ष देवांशु प्रभाळे यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसंच आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेनं केदार भगत यांच्या वतीनं पनवेल तालुक्यातील चिखले येथील आदिवासी शाळेमध्ये 540 विद्यार्थ्यांना पोषक जेवणाचं वाटप करण्यात आलं. यावेळी सौ गीतांजली केदार भगत, मित दसवंते, संकेत दसवंते, नितेश भगत, हर्षद गडगे, रवी परचे, सचिन जाचक, शेषनाथ गायकर, संतोष वर्तले, भावेश शिंदे, यज्ञेश पाटील, सार्थक भगत, ध्रुव भगत, योगेश साळवी, उज्ज्वल पाटील तसंच केदार भगत मित्र परिवार उपस्थित होते.